एकीकडे सुप्रीम कोर्टातली सुनावणी, दुसरीकडे निवडणूक आयोगाकडे आमचीच खरी शिवसेना हे सांगण्यासाठी आटापिटा, आणि आता 23 तारखेला उद्धव ठाकरेंसमोर पुन्हा एकदा पक्षप्रमुख म्हणून निवडीची जबाबदारी येते. कारण निवडणुकीच्या रिंगणामध्ये राजकीय पक्ष जेव्हा पडतात तेव्हा त्यांना कार्यकारिणी निवडावी लागते, पक्ष निवडावा लागतो, आणि ही सर्व प्रोसेस जी आहे ती लोकशाही पद्धतीने करावी लागते. आणि 23 तारखेला उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल संपतोय, आणि तेव्हा पुन्हा त्याच्यासमोर एक आव्हान आहे, पुन्हा पक्षप्रमुख म्हणून त्यांना कार्यकारिणीत निवडून यावं लागेल, आणि तो रिपोर्ट जो आहे तो निवडणूक आयोगाकडे द्यावा लागेल. नाशिक पदवीधर मतदारसंघातून आता काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेली आहे. डॉक्टर तांबे हे उद्या दुपारी 2 वाजता अर्ज भरणार आहेत. उद्या जर पाहिलं तर ते उद्या 12 तारीख आहे, आणि 12 तारखेला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती असते. त्यांनी जयंतीचाच मुहूर्त पाहिला, आणि जयंतीच्या मुहूर्तावरती उद्या दुपारी 2 वाजता ते नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज भरणार आहेत. आणि जे छत्रजी तांबे यांच्याबद्दल भाजपात जाणार असल्याची चर्चा दोन दिवसात आता रंगू लागली होती, त्या चर्चेला आता कुठंतरी पूर्णविराम मिळाला आहे. आणि डॉक्टर तांबे यांची आता उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून जाहीर झालेली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर तथा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज अमरावती विभागातून डॉक्टर रणजित पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या अनुषंगाने आज अमरावती शहरामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थिती लावली होती. आणि या त्यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर रणजित पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. बघितलं तर प्रहार पक्षाकडून बच्चू कडू यांनी आपला एक उमेदवार उभा केलेला आहे, आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे की मी बच्चू कडू यांना भेटणार आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार. बघितलं तर महाविकास आघाडीकडून सुद्धा आज धीरज लिंगाडे या उमेदवाराचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी अमरावती पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीमध्ये भाजप शिंदे गटाकडून माजी मंत्री रणजित पाटील यांची नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून जे ठाकरे शिवसेने गटाचे जे माजी जिल्हाप्रमुख आहेत धीरज लिंगाडे त्यांची नावाची घोषणा करण्यात आली आहे. ही माहिती खुद्द धीरज लिंगाडे यांनी दिली आहे. धीरज लिंगाडे यांना ही उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आली आहे. काँग्रेसमधील इच्छुक उमेदवार असलेले माजी महापौर मिलिंद चिमुटे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता सुधीर ढोणे आणि काँग्रेसचे पदवीधर सेलचे श्याम प्रजापती या तिघांमधून निवड न झाल्यामुळे आणि जे ठाकरे गटातील माजी जिल्हाप्रमुख धीरज लिंगाडे यांचं काम पदवीधर मतदारसंघामधील जे अमरावती पदवीधर मतदारसंघ आहे त्याच्यात चांगलं काम असल्याने त्यांनी आत्तापर्यंत 40,000 जे पदवीधर मतदारांची नोंदणी केलेली आहे. यामुळे आता जे ठाकरे गटाचे जे धीरज लिंगाडे आहे त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. वर्ध्यातील आर्वीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, आणि या मेळाव्यामध्ये नुकतेच निवडून आलेले सरपंच व उपसरपंच यांचासुद्धा सत्कार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला कणकवलीचे विधानसभेचे आमदार नितेश राणे व विधान परिषदचे आमदार गोपीचंद पडळकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. या ठिकाणी त्यांना बघण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मोठे कार्यकर्ते उपस्थित होते. या दरम्यान नितेश राणे व गोपीचंद पडळकर यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घणाघाती टीका अशी महाविकास आघाडीच्या नेत्यावर केलेली आहे. मग त्याच्यामध्ये संजय राऊत असो, अमोल कोल्हे असो किंवा आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरेसुद्धा यांच्यावरसुद्धा घणाघाती टीका या ठिकाणी करण्यात आली आहे. आपण माझ्यामागे या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची रेलचेल या ठिकाणी होत असून मोठा मंडप टाकण्यात आला होता, आणि मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेतून कार्यकर्ते या ठिकाणी आले होते, तसेच वरिष्ठ पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी आले होते. आणि या कार्यक्रमामध्ये मोठी घणाघाती टीका केल्यानंतर फ्युचर प्लॅनिंगसुद्धा या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी करून दाखवलेली आहे. राहुरी तालुक्याची कामधेनू समजला जाणारा राहुरी येथील डॉक्टर बाबुराव बाबूजी तनपुरे सहकारी कारखाना हा सध्या बंद पडला आहे. जिल्हा बँकेनं या कारखान्यावर जप्तीची कारवाई केली, त्यानंतर या कारखान्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आता कृती समितीने केला आहे, आणि आजपासून राहुरी तहसील कार्यालयासमोर ही कृती समिती उपोषणाला बसली. संचालक मंडळाची मुदत आता संपलेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर या कारखान्याची निवडणूक लावावी अशी मागणी देखील या कृती समितीनं केली. गोविंद फुंगे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, राहुरी.
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावरून जिल्ह्यामध्ये एकीकडे धनगर समाज आणि दुसरीकडे मात्र विखे पितापुत्रांचा संघर्ष पेटला होता. यावर आता खासदार सुजय विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराला माझा कुठलाही विरोध नाही, मात्र जिल्ह्याबाहेरील नेत्यांनी या जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न उपस्थित करणं हे मात्र जनतेला पटण्यासारखं नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न उपस्थित केला तर ते रास्त असेल आणि या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण दिलं तर याचा मला मनस्वी आनंद होईल, अशी प्रतिक्रिया आता खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात पेटलेला विखे आणि धनगर समाजाचा संघर्ष हा आता कुठेतरी शमणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने जालन्यात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य जे भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडून आलेले आहेत त्यांचा सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गावात आपली एक इमेज बनवावी, गावातल्या लोकांची कामं करावी, तसेच शासनाच्या वेगवेगळ्या योजना यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असं आवाहन सगळ्या सरपंचांना सत्काराच्या प्रसंगी केलेलं आहे. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हिंगोली जिल्ह्यातील दोन कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. येथील रामलीला मैदानावर 13 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व राज्यस्तरीय हळद महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे कृषी मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह मंत्र्यांची उपस्थिती राहणार होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी 15 समित्या व 200 स्टॉलचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम जो आहे तो आता पुढे ढकलण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. त्याचबरोबर ठाकरे शिवसेनेच्या फायरबँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेचं आयोजन 11 जानेवारी रोजी हिंगोलीत करण्यात आलं होतं, मात्र याच आचारसंहितेमुळे ही सभाही आता लांबणीवर पडलेली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची नामनिर्देशन भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असून या उद्या शेवटचा दिवस असताना देखील भारतीय जनता पार्टीचा अद्यापही अधिकृत उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडनं सुधीर तांबे यांची उमेदवारी निश्चित होत असताना भारतीय जनता पार्टीकडून अद्यापपर्यंत कुठलाही उमेदवार निश्चित झाला नसून राजेंद्र विखे यांचे नाव या संदर्भात चर्चेत आहे. तर या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी उद्या सकाळी 11 वाजता शिर्डी येथे तातडीची अधिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून उद्या सकाळी 11 वाजता ही शिर्डीमध्ये जी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये काय भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची नावाची घोषणा होती का, अधिकृत घोषणा होती का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परंडा विधानसभा मतदारसंघ हा आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा मतदारसंघ आहे. परंडा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा बालेकिल्ला राहिला आहे. परंडा विधानसभा मतदारसंघाचं आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे 2019 पासून विधानसभेत नेतृत्व करत आहेत. राज्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं राज्यात सध्या सरकार आहे, त्यामुळे गेल्या 6 महिन्यापासून आरोग्यमंत्र्यांनी मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. त्यामध्ये परंडा येथील श्री रुग्णालय असेल, अनाळा येथील ट्रामा केअर सेंटरसाठी ची कार्यवाही असेल किंवा वाशी येथील ट्रामा केअर सेंटर असेल किंवा मतदारसंघातील अनेक प्रश्नांवर आरोग्यमंत्री या ठिकाणी आपल्याला तोडगा काढताना किंवा प्रश्न सोडवताना आपल्याला दिसून येत आहेत. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार करायचा झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदही मतदारसंघात मोठी आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे काम करतात, त्यामुळे निश्चितपणे बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यामध्ये शिवसेना पक्षाचं मतदान जे आहे ते विभागलं जाणार का असा प्रश्न राजकीय जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे. बहुजन संघर्ष समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात किसान नेते राकेश टिकैत यांनी आज नागपुरात आपली हजेरी लावली होती. राकेश टिकैत यांनी देशातील प्रत्येक मजूर, प्रत्येक शेतकरी हा दलित असल्याचं बोलत आपल्या भाषणाची सुरुवात केली. सोबतच त्यांनी राज्यात असलेल्या विविध मुद्द्यावर हात घालत राज्यामध्ये सध्याला जो विजेचं खाजगीकरण केलं जात आहे त्यालाही आपला विरोध दर्शविला आणि या विजेच्या खाजगीकरणाला जे आंदोलन होत आहे त्या आंदोलनास माझा पाठिंबा असल्याचं देखील बोलून दाखविलं. सोबतच विदर्भ राज्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या वारंवार होत आहे आणि या विदर्भामध्ये होणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या या सर्वाधिक असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखविलं. सोबतच मागील काही दशकापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी निरंतर सुरूच आहे, मात्र त्याकडे शासन प्रशासन कुठेतरी दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे विदर्भ राज्याचं माझं समर्थन आहे आणि देशामध्ये देशातील विदर्भ हा एक छोटं राज्य व्हायला पाहिजे असं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखविलं.
एकंदरीत जर बघितलं तर 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी राकेश टिकैत किसान आंदोलनासारखं एक मोठं आंदोलन देशामध्ये छेडणार असल्याचं एका प्रकारे या ठिकाणी संकेत दिल्याचं दिसून येतं. कार्यक्षमतेवर प्रस्थितीनं निर्माण करताना अनेक जण तत्पर असतात, मात्र पोलीस दादा ड्युटी संपल्यानंतर आपल्या घरी कशा परिस्थितीत राहतो, त्यांचं कुटुंब कोणत्या परिस्थितीत राहतं हे कोणालाही माहीत नसतं. या ठिकाणी आपण आज त्रिवंडा पोलीस स्टेशनच्या वसाहतीमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता या वसाहतीची किती दुर्दैवी अवस्था झालेली आहे. एकही कुटुंब पोलिसांचं आता या ठिकाणी वास्तव्यच नाही आहे. उडलेले पत्रे असतील, घाण असेल, गाड्यांचा खच असेल, उडवलेलं काँग्रेस असेल, यामुळे या ठिकाणी या वसाहतीची अतिशय दयनीय अवस्था झालेली आपण पाहत आहात. 2 ते 2.25 एकरामध्ये ही वसाहत पोलिसांची या ठिकाणी वसलेली असून जिथे जागा भेटेल त्या ठिकाणी पोलीस सध्याला आपलं राहण्याचा प्रयत्न करत आहेत. राम शिंदे हे पालक अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी या ठिकाणी या वसाहतीची पाहणी करून त्यासाठी एक व्हिजन तयार केलेलं होतं. मात्र त्या व्हिजनचं पुढे काय झालं हे अधिकाऱ्यांना आणि पालकमंत्री राम शिंदे यांनाच माहीत आहे. असं असताना देखील पोलीस प्रशासनावर प्रत्येक वेळेस आरोप करणारे नेते असतील किंवा इतरत्र काही कार्यकर्ते असतील तालुक्यामधले, जे सुद्धा या वसाहतीच्या बाबतीत गप्प का बसतात, त्यांनी देखील काहीतरी या गोष्टीसाठी पाठपुरावा केला पाहिजे असं जनसामान्याचं मत आहे. कोकणाला 720 किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांगाचा सागरी किनारा लाभला आहे. अशातच रायगडचे किनारपट्टी देखील 120 किलोमीटरचे आहे. या किनारपट्टीवर राहणारे जे कोळी बांधव आहेत, मत्स्य व्यवसाय आहेत, यांचा उदरनिर्वाहाचं साधन हा मासेमारी आहे. आपण बघू शकता की मी अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव या ठिकाणी आहे. या किनाऱ्यावर जर संपूर्ण दगडगोटे आहेत आणि मोठ्या प्रमाणावर लाकडं देखील आहेत आणि ज्या होड्या त्या ठिकाणी लावल्या जातात त्या 3 ते 4 किलोमीटर लावल्या जात आहेत, कारण की त्या होड्या किनाऱ्यापर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे भरती आणि ओहोटीच्या खेळावर या ठिकाणचा कोळी बांधवांचा उदरनिर्वाहाचा जो मुख्य साधन आहे त्याच्यावर परिणाम होतो. एकूणच नवेदर नवगाव या गावाची समस्या आहे ती जेट्टीची समस्या आहे. सातत्यानं शासन दरबारी प्रशासन दरबारी पत्रव्यवहार केलेत, मात्र अद्यापपर्यंत जेट्टीचा प्रश्न हा सुटत नाही. त्यामुळे लवकरात लवकर येथे जेट्टी व्हावी आणि आमच्या व्यवसायाला आणि उत्पादनाला उभारी देण्यासाठी सरकारनं हातभार लावावा अशी मागणी या ठिकाणचे ग्रामस्थांनी कोळी बांधव करताना दिसत आहेत. तालुक्यातील गोपाळपूर येथे अवैधरित्या खडी केसर सुरू आहे, मात्र महसूल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कळवण तालुक्यातील गोपाळपूर परिसरात अवैधरित्या खडी केसर सुरू आहे. गोंड खनिजाचं उल्लंघन होताना दिसत आहे, मात्र ह्याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केलेलं दिसून येत आहे. 20 ते 25 फूट, 50-50, 100-100 फूट असे खोदान इथं केलेलं आहे. मुरुम दगड खडी याचा सरास उल्लंघन होताना बघायला मिळत आहे, मात्र प्रशासन महसूल प्रशासनाने ह्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे.